जिबला चव, जिबला चव नसती. सँडविच मागवलं खायला तरी पण काय ना काय लागलं. आपण 11:30 जेवलो, जेवणाचा टाइम निघून गेला आपलं, जेवलो ना दुपारी, तरी दिवसभर काय ना काय काय ना काय काय ना काय खातच आहोत. दोन दिवस घरचा खाऊन शेवटी तोंडाला पाणी आलाच काय. दोन दिवस आम्ही भाकरी खाल्ल्या. हो, आणि आता जाता जाता मागवला आम्ही पिझ्झा आणि इकडे चिकन थाळी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर. फायनली तो दिवस आला आणि आम्ही आता निघालो फिरायला. फिरायला म्हणजे दोन दिवस जातील ट्रेन मध्येच, नंतर तिसऱ्या दिवशीचे ब्लॉग खरे असतील. सो चलो, आमची पॅकिंग वगैरे झाली. पॅकिंग झाली म्हणजे सामान विमान काढलं. हो, काल बघा कसा पसारा होता. आज सगळा साफ आहे. आणि हा ते समजेल नंतर. सो चला, आणि इकडे पण छोट्या मोठ्या बॅगे घेतल्यात आम्ही. याच्यात पूर्ण दोघांचे शूज भरलेले आहेत. आणि त्याच्यात हे ना, नाही खाऊ याच्यात आहे, याच्यात खाऊ आहे, याच्यात भाकरी आहे, आणि त्याच्यात ब्लँकेट वगैरे आहे ट्रेन मध्ये झोपायला. आणि हा डब्बा, तीन डब्बे घेतले टेंडर कोकोनटचे आपल्याला खायला. त्याच्यामध्ये सर्व जेवणाचं म्हणजे हिने काल बनवलेलं काय ते कारेली, मम्मीने सुकट आणि आता बोंबील फ्राय ना बनवले. हा, म्हणजे दोन दिवस ट्रेन मध्ये खाण्यासाठी. सो चलो, कुठेही जाताना सगळ्यात आधी गणपती बाप्पा मोरया, आमचा प्रवास सुखाचा होऊ दे. सो चलो, आता पटापट गाडीत सामान टाकूया. आणि 6:30 वाजलेत. हा, 6 वाजता निघायचं होता. आणि रोज सकाळी सर्वांनी लवकर उठावे, लवकर झोपावे, लवकर उठावे, खूप छान. आणि आमच्या सोबत अजून दोन मेंबर आहेत, ते तुम्हाला तिथे गेल्यावरच दाखवू. दोन आहेत ते. सो चलो, कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत. हा, घे घे. चलो बघ कशी पर्स घेतली ती तुझी. ट्रेन मध्ये झोपण्यासाठी आमच्या मॅडमची ड्रेसिंग बघा. ट्रेन मध्ये फक्त दोन दिवस झोपाच काढायचे आहेत, तरी पण ड्रेसिंग बघा भाई. प्राण जाय पण रुबाब ना जाय काय, म्हणून जुने कपडे घातले. ट्रेन मध्ये लोलायचे नुसतं. आम्ही पोहोचलो बांद्रा स्टेशनला आणि रिक्षा केली. आता कुठे चाललो तो? आणि रिक्षामध्ये बाबा, आम्ही नदीतून चाललो, नदीतून रिक्षा आहे आमची. आणि रिक्षामध्ये किती सीट बसतात काय? 3. आम्ही बघा किती जण बसलो, टोटल 7. ड्रायव्हर पुढे. हो पाहू, तुम्ही रिक्षा चालवता. बेकार बेकार. आणि रिक्षावाला पुढे पुढे 3, मागे 3. आम्ही ही आहे आमची मुंबई. हा, आणि तुम्हाला सांगितलेलं काय हो, तुम्ही बोललेले ना, सस्पेन्स ठेवलेला ना, फोन आहेत अजून. आणि आहेत अण्णा आणि आई. विकी भाऊ आम्हाला सोडायला आलेत कारण सामान भरपूरच आहे आमचा. सो चलो, अभी ट्रेन में मिलते. आमची ट्रेन आली फायनली. आई किती वेळ थांबलो इथे. पंक्चर झाली तेव्हा ट्रेन. ट्रेन पंक्चर झाली काय? पंक्चर झाली. आता काय करत बघू कसे दिसत. छान वाटतंय. ही माझ्याकडची घेतली ना तर अजून छान वाटाल. आमच्या सोबत एवढा मोठा हे केलाय ना दोघांचा, अण्णांचा आणि ह्यांचा प्लॅन होता का आम्हाला सांगायचं ना. आम्हाला सांगितलंय 6:30 ची ट्रेन आहे, 6:30 ट्रेन सुटेल. आणि ट्रेन कितीची आहे? 12:12 इथे आल्यावर आम्हाला सांगतात का 12 आहे ट्रेन, तुम्ही आरामात चला. वा, हो ना. भाऊ कुठे गेले? हो हे घेतले तर अजून चांगलं वाटेल.
बांद्रा चला ही बघा, ही आमची ट्रेन आहे बांद्रे टू जम्मू. आणि इकडे जागा पण बुक केलेल्या आहेत. दिसते ती काय काकू बसलंय, सगळ्या बॅगा बिगांचं रक्षण करते. आणि आता आम्ही थोड्याफार व्हिडिओ करतो, बघूया आमचा ट्रेनचा प्रवास कसा आहे आणि कसा नाही ते तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. हा काय बोलायचं आहे तुला? मला काय नाही बोलायचं, आम्हाला तुम्ही 2-3 तास इथे बसवलंय, आता अजून 1 तास बसायचा आहे. हा भूक एवढी लागली. विकी काय काय कधी खाते? खाऊ खाऊ. आणि विकी आपल्याला बाय बाय करून लगेच निघणार आहे ना. चला पटापट आमच्या ट्रान्झॅक्शन व्हिडिओ कर आणि आम्हाला बाय बाय कर. काय रे आता 60 तास ट्रेन मध्ये बसायचं? किती? 60 तास? हा 36 तास ट्रेन मध्ये घालवायचे. त्यात मी 2 गणितात टॉपर होतो. 150 पैकी 110 आता पण रिझल्ट दाखवून तुला. 150 पैकी 110 भेटलेले. आणि 2 वेब सिरीज आणि 3 मूवी डाउनलोड करून आलोय. 1 तास बघणार आहे तुला जेवण बनवायला ट्रेन मध्ये. हाय किचन यांचा बोललेले तुला पण देईन बघायला. चला मस्त. आता आणि तुम्ही बोललेले मला, तुम्ही मला द्याल बघायला. काय? हो देईन 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 बाबा तुला नाही मग बोलला. चला आणि मित्रांनो आम्ही अलोन टूर्स मध्ये हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स शिरवण्याचेच आहेत आपले. मस्त बघूया आता. फर्स्ट टाइम आमचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासोबत. कसा आहे प्रवास आणि कसा नाही पूर्ण तुम्हाला दाखवतो. त्यांची ओळख पण करून देतो मी. सो बघूया, पहिले रील काढूया. हा ट्रेन सुटत नाही बसत नाही त्याच्या आधी केली आम्ही जेवणाची तयारी. 4 वाजता उठवले आम्हाला दोघींना. अण्णा गाणं जर आपण करेक्ट टाइम सांगला असता तर कतीला निघल्या असता घरून? 9 ला. दापन वाजलं असत. 9 लाच निघाले. असो 36 तास. एसी मध्ये झोपा मस्त. चला आजचा मेनू काय आहे? पहिला मेनू कोणाचा काढायचा? शनिवार आहे त्याच्यामुळे मेथीची भाजी आहे. या आणि हे आहेत आपले टूर्सचे हरीश टूर्स. बघूया पहिल्यांदा आहे आमची जर्नी यांच्यासोबत. कशी जर्नी होते आणि कसा अनुभव आहे तो आम्ही तुमच्या सोबत शेअर करू. सो बघूया कसा अनुभव येतो तो. जेवता का? नाही जेवतो. या एक भाकरी खाऊन घ्या. आपली किती पब्लिक आहे? टोटल आपली 58. ओके बघूया मी सर्व डिटेल तुम्हाला. रूम त्यांच्या कशा असतात, मॅनेजमेंट कसं असतं ते सर्व मी डेली ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. सो आधी पहिले आम्ही जेवून घेतो. जिबलच चव, जिबलच चव नसती. सँडविच मागवलं खायला तरी पण काय ना काय दुखा लागलं. आपण 11:30 वाजता जेवलो. जेवणाचा टाइम निघून गेला आपला. जेवलो ना दुपारी. तरी दिवसभर काय ना काय काय ना काय काय ना काय खातच आहोत. चालूच आहे जेवण. पण एके जागी बसून बसून जाम खात हो ना. इथं द्राक्ष खाल्ल्या, द्राक्ष आहेत, पेरू खाल्लं, वेफर खाली. खाओ खाओ यो काय इथं आहे अजून. चला पोहोचायला अजून भरपूर टाइम आहे. असाच असत, असाच असत. अण्णा नाही खावायचं तरी घ्या 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 घ्या. तुमचं पण तेच चाललेलं. पोली खा पोली खा. कसा निघून गेला समजलाच नाही. पटकन गेला. भारी वाटतंय मस्त. मी नंतर प्रॉपर सीट वगैरे दाखवते कशी यांची व्यवस्था असते. ते खाऊन घ्या पटापट. तुम्ही ब्लॉग घ्या तोपर्यंत संपल. हा काय काय दिलंय? पुरणपोळी आहे. आम्हाला ट्रॅव्हल्स वाल्यांनीच पुरणपोळ्या दिल्या. नाश्ता? हा काय अजून ताई मच्छी पण आणले सुरमई. ती नंतर बैठ देवाला ताई. बरे आहे ताई बोलवले जेवायला.
नाही तर फॉर्मॅलिटी ताई बरी आहे ना जाऊचे टाइम. चला आता पोहोचलो आम्ही राजस्थान मध्ये आणि आमच्याच टूर्स मध्ये आहेत आपलीच पब्लिक. हाय, कुठशी आलो तुम्ही? देवीचा पाडा डोंबिवली ना? डोंबिवली वरून आले सगळे. आणि तिकडे काय बोलतो? एक मिनिट बघट बघट मोबाईल बघट मोर बघते मी हो. आता मला मला मी मग पहिले तुला चढवायला पाहिजे होतो. एक मिनिट थांब. अरे मोर नाही मग ते मोर आहेत. मोर आहेत. मोर लांडोर पिसर फुल दर. एक मिनिट आटा काटक वाटत आता दिसत नाही क्लिअर. मित्रांनो आता जोड्याने आम्ही उतरलो मोर बघायला. हा चढलो म्हणजे ट्रेन मधून उतरलो आणि नळावर चढलो. तिकडे पण जोडा आहे मोरचा. सो आता घाई नको मोरांच्या नांदान ट्रेन जावची. चल टाक उडी पटकन उडी टाक उडी टाक. पकड आलेले भाऊ. साडे नऊला झोपलो. साडे नऊला डाराडूर सगळी उतरले. सगळी मोर बघायला उतरली भाई. 58 जण आहेत त्यांना 30-35 जण ओळखीचेच नाही. चला आणि इकडे बघा ट्रेन मध्ये रील्स चालले. दोन दिवस घरचा खाऊन शेवटी तोंडाला पाणी आलाच काय. आणि आता जाता जाता मागवला आम्ही पिझ्झा आणि इकडे चिकन थाळी. नाही तुमची तीन रोटी आणि चिकन ये पिझ्झा आणि ये पिझ्झाच हे मागवलेलं ना डॉमिनोज चिकनचं पीस. चिकनचं पीस दाखव बघ कसं आहे ते. सुरमई हाय. नितुताईनी दिले आम्हाला सुरमई आहे. वा 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 हे एकदम भारी आहे बघ. सुरमई भारी आहे. सुरमई भारी आहे. मस्त चार पीस आहेत. चौघांना चार पीस आहेत. मस्त. आता मित्रांनो जरासा रसा आणि 3 पीस आणि रोट्या 350 रुपये. चला पिझ्झा म्हणजे जीव ना. घ्या पिझ्झा घ्या पिझ्झा घ्या. बारीक पिझ्झा खाले 150 रुपयाचा पिझ्झा बघ कौनसा. नाही सोयाबीन नाही चिकन आहे. गती चिकनचं पीस नाहीत आहेत. 4-5 आहेत. सो चलो आता पटापट आम्ही जेवून घेतो. चला पोहोचलो आम्ही आता स्टेशनला आणि मॅडमच्या झोपाच आवरत नाही. आणि इथे लाईन लागली बॅगिंगची. उठी उठी गोपाला. गाणी बोलू का उठ. सोचा मुन्ना
नाही आहे म्हणा मुन्नी झोपला लगेच नको चल बॅगी उचलायचे आहेत दोन दोन तुला जय माता दी ते थंडी उरवत चला जम्मू स्टेशन वरून आम्ही बस करून म्हणजे ट्रॅव्हल्स वाल्यानेच बस केली बस करून आलो आम्ही ते म्हणजे हॉटेलला आणि ही आहे आमची बस आणि पब्लिक आता रात्री दिसणार नाही टोटल 58 आहेत सामान उतरवतात सो चला बघूया आता यांचा रूम कसा आहे मॅनेजमेंट तर खूप भारी आहे म्हणजे दोन दिवस ट्रेनमध्ये गेले पण काय वाटलं नाही टायमाटायमात विचारायला यायचे जेवलात का नाश्ता केलात का जेवलात का नाश्ता केलात का म्हणजे मॅनेजमेंट तर आवडला आम्हाला आता बघूया रूम कसे आहेत थंडी आहे थंडी आहे थंडी चालू झाली थंडी लागते पण सांगायचं कोणला उतरवा उतरवा सामान उतरवा पटापट 100% मित्रांनो पोहोचलो आणि इथं पण मला केला हमाल पुढं आली पुढं नवऱ्याला टाकून काय बोलायचं सांगा अरे एक बॅग घेऊन आली सी घेऊन ती लॉक उघडायला या इतक्या मिनी आणल्या बॅगी असू द्या ना तुमच्यापेक्षा जास्त ताकद माझ्यापेक्षा जास्त ताकद तुम्हाला मग तरी पण काय झालंय या या येऊशा बॅगे घेऊन आला म्हणजे जिकला तिथं भांडतील रूम बघलास काय रूम भारी हो रूम मस्त आहे म्हणजे इथं जर कपल म्हणजे नवीन नवरा बायको आला तर सेपरेट रूम भेटते पॅकेज मध्ये असते म्हणजे आहे तेवढा ते ऍडजस्ट केला त्यांनी मस्त आहे म्हणजे कपल नवीन लग्न हा हा दिली आता मी रूम दाखवतो मस्त आहे मस्त आहे मस्त बेड आहे टीव्ही पण आहे हा हा व्ह्यू आपण मॉर्निंगला दाखवू ना मस्त मस्त आहे ए सी आहे पण ए सी ची काही गरज नाही फक्त आता कन्फर्म करू हीट ए सी आहे का गरम समजलं ना हा हीटर आहे का चलो रात्री ताण लागली का पाणी प्या यस हॉल तर मस्त वाटला म्हणजे खूप भारी बेडरूम म्हणजे रूम एकदम मस्त आहे आता याचा टॉयलेट बघूया मेन ते असत बाबा टॉयलेट हा वाव एक बेडरूमच आहे एकदम क्लीन ना वा 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 मस्त आहे मस्त म्हणजे अजूनपर्यंत आपण एक पण दिवस घालवला नाही पण मॅनेजमेंट मला पर्सनली आवडले पर्सनली आवडले अजून म्हणजे जसं की आपण फॅमिली चाललो असं फील होतं 8 दिवस जायचे ह्यो बघ असला हिटर आहे पण तो आता हिटरच बोलायला लागेल सो चला रात्र पण खूप झाली वाजले ते म्हणजे रात्रीचे 2 हा हे आहे गल्ली असं आम्ही आतमध्ये असे जिन्यावरून चढलो असे आलो मग असे आलो हा जिन्यावरून लिफ्ट मधून आलो सो चलो आता वाजले ते म्हणजे रात्रीचे 2 आणि सकाळी 5 वाजता जायचंय म्हणजे 4 उठायचंय 2 तास झोप घ्यायचंय सो आजचा ब्लॉग पूर्ण प्रवासाचाच गेला उद्या 2 दिवस आमचं ट्रॅव्हलिंग मध्ये गेला हा आता उद्या वैष्णवदेवी मातेचं दर्शन घेऊ बोला जय माता दी सो आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय